मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकारितेसाठी देण्यात येणारा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी वार्ताहर संघाचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. या संघाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली आणि निवड समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातून आलेल्या नामांकनातून या पुरस्कारांसाठी योग्य पत्रकार निवडण्यात आले आणि या पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अण्णा बेटावकर म्हणून ज्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय त्या बेटावकरांना हा जीवनगौरव पुरस्कार दिला. आज आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना तो सन्मान त्यांचा करत आहोत. आपल्या या मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचं हे 8 वर्ष आहे. पहिल्या वर्षी आपण 4 पुरस्कार द्यायला लागलो आणि आता आपण हा 5वा जीवनगौरव पुरस्कार देत आहोत. माझी आपल्याला विनंती आहे, यापूर्वी अनेकांनी ते जाहीर केलं, आम्हाला लोकांना नागपूरला बोलवलं, आमचे सुकृत खांडेकर आहेत, प्रकाश जोशी आहेत, या सगळ्या मंडळींना नागपूरला या. आम्ही आज पत्रकारांचा संरक्षण कायदा आणतोय, तुम्ही या. हे नागपूरला खास त्यासाठी आले, परंतु दुर्दैवाने तो आला नाही. आपण अत्यंत असे ज्याला म्हणता येईल परखड आणि अभ्यासू आहात, दिलेला शब्द हा आपण पाळता याचा आम्हा सर्वांना अनुभव आहे. आपण या सगळ्या वाटचालीत आम्हाला जे सहकार्य केलं, आजच्या कार्यक्रमाला आपण आला याबद्दल आपले आभार. आणि त्याहीपेक्षा आम्हाला आज खरं वाटतोय असं की या मंडळींचा गौरव हा आपल्या हस्ते होतोय हा सर्वात आनंद आहे. आणि आपण आलात याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो. यात इलेक्ट्रॉनिक्स माध्यम विभागात जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे निलेश खरे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, मंत्रालय आणि विधिमंडळ विभागाच्या सदस्यांसाठीचा दैनिक जनशक्तीचे संपादक पुरुषोत्तम आवरे पाटील यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, वृत्तपत्र विभागीय प्रतिनिधी म्हणून DNA वृत्तपत्राच्या मुंबई विभागाचे प्रतिनिधी कांचन श्रीवास्तव, दैनिक लोकमतचे लातूर उदगीर विभागाचे प्रतिनिधी VS कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर कल्याणचे दैनिक प्रहारचे वार्ताहर ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावतकर यांना यावर्षीपासूनच सुरू झालेला मानाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विनायक बेटावतकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आजच्या पत्रकारितेची सद्यस्थिती मांडून संपादक, जाहिराती, बातमी, पत्रकाराची मानसिकता आणि त्यावेळची परिस्थिती या सर्व मुद्द्यांवर त्यांचे मत व्यक्त केले. पहिल्यांदा जाहिरात गाणं म्हणून म्हणतात आणि आमच्या वेळेला तर जाहिरात आणणं संपादक खात्याने हा गुन्हा होता. माझ्याकडे मेमो आहेत, मी सकाळमधून निवृत्त झालो की तू जाहिरात एजंटाबरोबर जाहिरात आणायला का गेलास, याच्याकरता मला मेमो मिळालेला आहे. आणि आज नेमके त्याच्या उलट परिस्थिती आहे की ज्या जो संपादक हे जो वार्ताहर जास्तीत जास्त हे बातम्या देणं नाही जाहिरात जे आणेल तो आदर्श पत्रकार म्हणून गौरवला जातो. तर इथे काहीतरी थोडस नियंत्रण पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या पत्रकाराला 5 वर्ष 7 वर्ष एकाच वर्तमानपत्र झालेली आहे त्याला थोडी स्टॅबिलिटी पाहिजे. कारण का केवळ नाही तू 10 वर्ष लिहिलेली असो पत्र असो आम्हाला जमत तुला बातम्याच लिहिता येतच म्हणतात आणि त्याला बाजूला करतात. कारण का तो जाहिराती देत नाही म्हणून. तर हे जे आहे याला कुठेतरी पाहायला पाहिजे. ग्रामीण भागात सोयी चांगल्या झालेल्या आहेत, बातम्या तुम्हाला चांगल्या देतात, तुम्ही त्या फ्रंट पेज हेडिंग म्हणून वापरता, पण त्यात पत्रकाराला कधी लोकांच्या समोर येऊ देत नाही. हे काय चाललेलं आहे. तिसरी गोष्ट, जिल्हा माहिती कार्यालय, सॉरी आता स्पष्ट बोलतोय, जिल्हा माहिती कार्यालयाच्या याच्यामध्ये माहिती अधिकारी कोण आहे हे सुद्धा गावातल्या पत्रकाराला सध्या कळत नाही. कारण का तर माहिती अधिकाऱ्याचा फक्त शहराशी संबंध येतो, जिल्ह्याशी संबंध येत नाही. आपल्या जिल्ह्यात किती पत्रकार कोण काय काम करतात, कोण किती ऍक्टिव्ह आहे याची सुद्धा जिल्हा माहिती कार्यालयाच्या याच्यामध्ये माहिती नसते.
आणि ज्यांना अधिस्वीकृती पत्रिका आहे अशा लोकांना त्याच्या नूतनीकरणाच्या वेळेला तुम्ही कात्रण आणा म्हणून सांगितलं जातं. कात्रण आणले तर होईल. आता मला सांगा, माझ्या बाबतीतला एक प्रश्न सोडा, कारण मी कॉलम लिहितो माझ्याकडे असतात, पण जे वर्तमानपत्रातले लोक अगदी वृद्ध झालेले आहेत त्यांना अधिस्वीकृती आहे, पण ते लोक तुम्हाला कात्रण कुठून देणार आहेत? तर हे जे जाचक नियम आहेत हे अधिस्वीकृती पत्रिकेच्या बाबतीमध्ये थोडासा त्याच्या बाबतीत थोडा नाही सगळाच विचार करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, दमदाटी देणं. आणि कोणी उठतो, कोणी पत्रकार वर्तमानपत्र काढतो, त्याचा वार्ताहर बाहेर गेला की समोरचा अधिकारी जो असतो, ए फोटो काढायचा ना या बघ. आणि ह्या गोष्टी कल्याणला घडलेल्या आहेत. कल्याणला पत्रकारांवर उघडपणे हल्ले झालेले आहेत, पोलीस त्यांच्या तक्रारी घेत नाहीत. तो कशाला तो शहाणपणा करायला गेला होता म्हणून उत्तर मिळतं पत्रकारांच्या बाबतीमध्ये. मला माफ करा, पण पत्रकारांचा अभ्यास अजिबात नाही. आपल्याला ज्या लेखनावर ज्या विषयावर लेखन करायचं आहे तो विशेष त्याला माहीत नसतो. आज मी माझा अभिमानाने सांगेन, माझ्याकडे मी 67 सालामध्ये आलो, जवळजवळ 70 सालापासूनची आजपर्यंत कात्रणं वर्तमानपत्राची आलेली कापलेली फाईल आहे. तुम्हाला 10 मिनिटात पाहिजे ती बातमी मी काढून देऊ शकतो. डायरी माझी कालपर्यंतची लिहिलेली आहे. त्या याला त्रास होतो हे मला माहिती आहे, पण मला पत्रकारांकडनं उत्तर काय मिळतं? अरे आपण एवढं मेंटेन करतो, आपल्याला पेपरवाले किती देतात? हा विचार करण्यासारखा आहे. ते पेपरमधनं वर्तमानपत्रवाल्यांकडनं अंशकालीन वार्ताहरांना किती मानधन द्यायचं, काय द्यायचं, याच्या काही नॉर्म्स पाहिजेत. आणि ते नसतील तर त्या वार्ताहराला काही किंमत नाही आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पत्रकारांचे अभिनंदन करून पत्रकारितेबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. त्यापैकी ज्या पत्रकारांनी चांगलं काम केलंय त्यांचं कौतुक करण्याकरता आणि त्यांना आणि त्यांच्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा मिळाली पाहिजे याकरता अशा प्रकारचा पुरस्काराचा कार्यक्रम घेतात. आणि यातला हाही भाग अतिशय चांगला आहे की आपण ज्येष्ठ पत्रकारांना जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी देता. जीवनगौरव पुरस्काराच्या माध्यमातून अण्णांनी काही विषय देखील आपल्यासमोर मांडले आहेत जे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचे आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जेवढी टेक्नॉलॉजी येते, जेवढे माध्यमं येत आहेत, त्यांनी या क्षेत्राचा मुलाग्र बदल होतो आहे, पण तो होत असताना या क्षेत्रातलं जे विषयांचं ज्ञान आहे त्याच्या पाठीमागे लागण्याची जी मेहनत आहे, त्याचा पाठपुरावा करून एखादी रिसर्च करून एखादी बातमी देण्याचा जो काही एक जी हातोटी आहे ही त्यातनं थोडी कमी होते आहे का, असा एक प्रश्न निश्चितपणे उपस्थित होतो. आणि मला असं वाटतं की त्याहीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.